श्रोते हो नमस्कार जीवनविविधा या कार्यक्रमात आज आपण संविधानाच्या मूल्यांविषयी जाणून घेणार आहोत श्रोते हो राजेशाहीच्या काळात राजाला जे योग्य वाटलं तो निर्णय घेण्याचे अधिकार त्याच्याकडं असायचा प्रजेचं म्हणणं विचारात घेण्याचं त्याच्यावर बंधन नसायचं यातील बहुतांश निर्णय राजा त्याच्या हिताचेच घ्यायचा याचं कारण राजाला जनता निवडून देत नव्हती तो वंशपरंपरेनं राजा होता पण आता ती परिस्थिती राहिली नाही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशानं सर्व प्रकारची राजेशाही सरंजामशाही व्यवस्था नाकारून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आणि ही संसदीय लोकशाही भारतीय संविधानावर आधारित आहे यातून अप्रत्यक्षपणे जनतात म्हणजेच आपण देशाचा संपूर्ण कारभार करत असतो म्हणजे जनता हीच देशाची सर्वाधिकारी असते दे। भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं एवढंच आपल्याला माहीत असतं परंतु त्यात काय लिहिलंय हे आपल्याला माहीत नसतं आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करत नाही याचा फायदा लोकप्रतिनिधी घेतात आणि त्यांच्या मनाला वाटेल तसे स्वतःच्या स्वार्थासाठीचे निर्णय ते घेतात याचा अनुभव आपण प्रत्येक निवडणुकीत घेत असतो धर्म जात पंथ भाषा प्रांत संस्कृती रूढी परंपरा भौगोलिक वेगळेपण अशा अनेक प्रकारच्या विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ ठेवण्याचं काम भारतीय संविधान करतं त्यामुळं भारतीय आणि अंतिमही भारतीय आहोत यासाठी आपल्याला भारतीय संविधान ज्या मूल्यांवर आधारलेलं आहे ती मूल्य समजून घेतल्याशिवाय संविधानाचा अर्थ समजणार नाही ही, ही मूल्य भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये देण्यात आली आहेत भारतामध्ये जन्माला येणाऱ्या सामान्य व्यक्तीपासून ते देशाचे प्रथम नागरिक म्हणजे राष्ट्रपतीपर्यंतचा व्यक्ती या मूल्यांच्या आधारेच आपलं जीवन जगत असतो उद्देशिका जी संपूर्ण संविधानाचा आशय आपल्याला एका वाक्यात स्पष्ट करते सर्वप्रथम ही उद्देशिका वाचून त्यातील मूल्यांचा अर्थ आपण समजून घेऊयात आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत श्रोते हो ही उद्देशिका तीन भागात समजून घेऊ त्यातील पहिला आम्ही भारतीय लोक या ओळीतून भारतीय जनतेचं सा सर्वाधिकारीपण सांगितलं गेलं आहे दुसऱ्या भागात सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या पाच शब्दांमधून भारताचं स्वरूप काय असेल हे व्यक्त होतं तर तिसरा भाग उद्दिष्टांचा आहे ज्यात न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्य प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रदान करण्याचं उद्दिष्ट संविधानानं जाहीर केलं आहे या उद्दिष्टांचे घटकही त्या उद्दिष्टापूर्वी नोंदवले गेलेत उदाहरण म्हणून घ्यायचं झाल्यास समानता कशाची तर दर्जा आणि संधीची अशी ही एका वाक्याची उद्देशिका पण त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि व्याप्ती मोठी आहे